रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. रोहा, कोलाड आणि श्रीवर्धन भागात सकाळी जोरदार पाऊस बरसलाय, त्यामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. अचानक आलेल्या पावसानं महामार्गावरील वाहतूक मंदावली. निसर्गाच्या लहरीपणाचा लालफितशाहीचा मोठा फटका बळीराजाला बसतोय. याचीच एक व्यथा मांडणारा एक व्हिडिओ सोलापूरमधून समोर येतोय. वैराटच्या आठवडी बाजारात एका शेतकऱ्यानं त्याची व्यथा मांडली. शेतमालाला रास्त भाव मिळत नाही की शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नासाठी मुली मिळत नाही, तशी खंत या शेतकऱ्यानं बोलून दाखवली. शरद पवाराला फोन कोचिन का शेतकरी करतील का बघायत आणतील का वैराटच्या बाजारला 2 लाख रुपये देतो म्हणला तरी पोरी पण दिना शेतकऱ्याच्या पोराला. काय शेतकऱ्याची व्यथा लका हो. शेतकरी थांबला तर जग थांबल. देणार दिवा 10 एकर बागायचा 10 एकर बागायचा मामा पोरगी दिला कुणी पोराला. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यानं थेट रस्त्यावरच संसार मांडलाय. शेतकरी रवींद्र ढगे यांनी ऊस जात नसल्यानं चक्क रस्त्यावरच संसार मांडून राहण्याचा निर्णय घेतला. ढगेंच्या ऊसाला 19 महिने लोटले तरी कारखाना ऊस नेत नाही, त्यामुळे हा ऊस जावा याकरता ढगे यांनी प्रशासनास वारंवार निवेदनही दिलं. काही उपयोगच झाला नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं आपली व्यथा आकांतानं मांडली आहे. उकडी प्रकल्पातील सर्वात मोठं धरण असलेल्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिलाय. धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सुरू असलेल्या विसर्गामुळे धरण साठ्यातील पाणी झपाट्यानं खालावलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबवाडी धरणाला विद्युत पुरवठा करणाऱ्या जनरेटरच्या बॅटऱ्या डिझेल चोरट्यांनी लंपास केले, त्यामुळे धरण सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दिवसेंदिवस धरण परिसरातील चोरीत वाढ होत असल्यानं धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतोय. येवला शहराला आता 3 दिवसाऐवजी 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल. पाणीसाठा कमी झाल्यानं नगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय. सोबतच पाणी जपून वापरा असं आवाहनही करण्यात आलंय. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील नुक्ती गावात नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी पाणीत्याग सत्याग्रह आंदोलन केलं. त्याचबरोबर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात घागर मोर्चा काढला. मात्र तरीही मागण्या पूर्णत्वास आल्या नसल्यानं गावकऱ्यांनी पाणी न पिता सत्याग्रह आंदोलन केलंय. पालघर जिल्ह्यातल्या केळवे गावातील वडाळा तलावात हजारोंच्या संख्येनं मासे मृत्यूमुखी पडलेत. या प्रकारांमध्ये घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मासे मृत्यूमुखी पडल्यानं तलावातील पाणी देखील दूषित झालंय. तसंच गावातील इतर तलावांमध्ये असा प्रकार आढळून न आल्यानं मासे मरणाच्या प्रकारात घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नांदेडमध्ये सध्या भुईमुगाला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकरी माल साठवून ठेवताना दिसतायत. सध्या भुईमुगाला प्रति क्विंटल 7,000 असा भाव शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. वर्धा शहराच्या सौंदर्यीकरणावरती नगरपालिकेनं कोट्यवधींचा खर्च केला, पण देखभालीअभावी सर्व खर्च वाया गेलाय. पुरस्कार निधीतून जवळपास 1 कोटी खर्च बजाज चौक ते राठी एजन्सी आणि पुढे शिवाजी चौकादरम्यान दुभाजक उभारण्यात आले. पाण्याअभावी दुभाजकांमधील झाडं सुकली आहेत. जिथे तिथे पानाच्या गुटक्याच्या पिचकाऱ्या दिसत आहेत, त्यामुळे शहर आता बकाल दिसू लागलंय. धुळ्यात मेमू ट्रेन सुरू झाल्यापासून मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे धुळे चाळीसगाव रेल्वे मार्गावरून मुंबई पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. मनमाडमधून अजूनही पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोनानंतर सर्वच गाड्या रुळावरून आल्या आहेत, मात्र पॅसेंजर सुरू न झाल्यानं जास्त पैसे भरून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. नाशिकमधील सुरगाणामध्ये स्मशानभूमीजवळ उभारण्यात येत असलेल्या पुलाचं काम सध्या बंद आहे. यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तांत्रिक अडचण आणि निधीअभावी काम रखडल्याचं सार्वजनिक विभागाकडून सांगण्यात आलं. मात्र या पुलाचं काम लवकर करावं अशी मागणी करण्यात येते. मुंबई महानगरपालिका आता लहान मुलांच्या लसीकरणासाठी फील्ड कॅम्प भरवणार आहे. 12 ते 14 वयोगटात आतापर्यंत फक्त 27% मुलांनी लक्ष घेतलंय लस घेतली आहे, त्यामुळे मुलांच्या लसीकरणाला वेग आणण्यासाठी पर्यटन स्थळं, शाळा, कॉलेज, सोसायटी अशा ठिकाणांवरती फील्ड कॅम्प भरवले जाणार आहेत. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटल्यानं महानगरपालिकेनं 10 जम्बो कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या दहिसर, नेस्को गोरेगाव आणि कांजूरमार्ग जम्बो सेंटरचा समावेश आहे. सेंटरमधील बेड आणि आरोग्य सुविधांचा पालिकेतील रुग्णालयांसाठी वापर केला जाणार आहे.
खासदार नवनीत राणा उद्या दुपारी 12 वाजता संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर होणार आहेत. त्यांची उद्या लेखी आणि तोंडी साक्ष घेतली जाईल. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, DCP, SCP, पोलीस निरीक्षक आणि अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या विरोधात त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. लोकसभा अध्यक्षांना न कळवता नवनीत राणा यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. हा आरोपी लासलगावमध्ये बहिणीच्या घरी लपून बसला होता. भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली होती. एकतर्फी प्रेमातून रस्त्यावरून अक्षरशः ओढत नेत विद्यार्थिनीची हत्या झाली. ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपाल सिंग असं या तरुणीचं नाव आहे. कोल्हापुरात तलवारी आणि ड्रग्ज विकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील उमळवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 6 तलवारींसह 1,590 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. तलवारी आणि ड्रग्ज कुठून आणल्याचा याचा तपास आता केला जातोय. दिलदार कांबळेला जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वाघोलीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्लास्टिक कारवाईची धमकी देत दुकानदारांकडून पैसे वसूल केले जात आहेत. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून पुणे महानगरपालिका काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं आहे. यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी इथं नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी गावकरी करत आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर हे गाव असून या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. तसंच पांढरकवडा पोलीस ठाण्यापासून गावाचं अंतर देखील लांब असल्यानं नागरिक स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी करत आहेत. साताऱ्यात इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून एका युवतीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कराडच्या मोपरे गावातील ही धक्कादायक घटना आहे. शिवानी पाटील असं मृत झालेल्या युवतीचं नाव आहे. शिवानी दुचाकीची बॅटरी चार्ज करायला लावण्यासाठी घरात गेली आणि त्याचवेळी बॅटरी चार्जिंगसाठी लावताना तिला शॉक लागला. हिंगोली सेनगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी या मार्गावर भीषण अपघात झालाय. रेधोरा पाटीजवळ लग्नासाठी DJ घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर पलटी होऊन एक जण जागीच ठार झालाय. 6 जण यात गंभीर जखमी झालेत. जखमींना हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलंय. येवला तालुक्यातील पिंपळखुटे तिसरे इथल्या एका घरात सिलेंडरला आग लागली. तातडीनं अग्निशमन दलानं बोलवल्यानं मोठा अनर्थ टळलाय. अग्निशमन दलानं तातडीनं आग नियंत्रणातही आणली. उस्मानाबादमधल्या तुळजाभवानी मंदिराच्या एका पुजाऱ्यासह बोगस पुजाऱ्यांवर 6 महिने प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालून धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर पैसे घेऊन पथकराची पावती न देता गाड्या सोडण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांसोबत अजूनही कोणी यात सामील आहे का असा प्रश्न निर्माण केला जातो. द्रुतगती मार्गावर जुना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम अखेर पूर्ण झालंय. आजपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झालाय. पुलाचं बेअरिंग आणि एक्सपान्शन जॉईंट बदलण्याचं काम करण्यासाठी उड्डाणपूल पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता, पण आता हा पूल खुला करण्यात आलाय. मुंबईतल्या गुलाबा ते सिप्ज या मेट्रो 3 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं काम जानेवारी 2024 पूर्ण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं तयारी सुरू केली आहे. मेट्रो 3 प्रकल्पाचं कारशेड आधी आरे कॉलनी मग कांजूरमार्ग अशा जागांच्या वादात सातत्यानं अडकलंय, त्यामुळे हा विलंब होतोय. हळदीमुळे सांगलीचं नाव सातासमुद्रा पार गेलंय. हा वारसा जतन व्हावा, ही ओळख कायम राहावी यासाठी पिंक सिटीच्या धर्तीवर आता येलो सांगली सिटीची संकल्पना पुढे येते. सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही संकल्पना साकारण्यासाठी पुढाकार घेतलाय. हळदीचा पिवळा रंग म्हणून सांगलीचं येलो सिटी ब्रँडिंग करण्याचं निश्चित झालंय. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळणसह डोंगराळ आदिवासी भागात गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. गृहमंत्री पहिल्यांदाच या भागात आल्यानं आदिवासींनी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं. यावेळी नागरिकांसह विद्यार्थी महिलांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. चंद्रपुरातील जंगलात जुनाबाई वाघिणीचा दरारा पाहायला मिळालाय. जंगली कुत्र्यांनी या वाघिणीचा पाठलाग करत तिची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला होता. 20 कुत्र्यांच्या टोळक्यानं जुनाबाईला सुरुवातीला हैराण केलं. नंतर मात्र जुनाबाई या रानकुत्र्यांवरती धावून आली आणि रानकुत्र्यांनी पळ काढला. जंगलातल्या शिकारीची ही दुर्मिळ दृश्य वन्यजीव प्रेमींनी शैलेंद्र भोयर यांनी कॅमेरात चित्रित केली आहे. सोलापूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तुळजापूरच्या दिशेनं जाणारा तब्बल 1,45,00,000 गुटखा तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. या अवैध गुटख्याची किंमत 1,74,000 इतकी आहे.
नाशिकच्या वडाळा गावात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग विझवण्यात आली आहे. पहाटे 3:30 सुमारास ही आग भडकली होती. या आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर 8:00 पर्यंत ही आग धगधगत होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. नवी मुंबईत 514 इमारती धोकादायक आहेत. शहरातील धोकादायक इमारतींची संख्या जवळपास 7 पटींनं वाढली आहे. तसंच या इमारतींमध्ये सुमारे 55,000 कुटुंब वास्तव्य करत असून यंदाचा पावसाळा त्यांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे. आता बेस्ट उपक्रमाच्या सेवेत महिला चालकही येणार आहेत. पहिल्या महिला चालकाची नियुक्ती करण्यात आली असून लक्ष्मी जाधव असं त्यांचं नाव आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं ही निवड महत्वाची मानली जाते. जाधव यांच्यासह इतर महिला चालकांचं प्रशिक्षण सुरू आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात यंदा कापूस आणि सोयाबीनची लागवड क्षेत्र वाढवण्यात आलंय. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कृषी विभागानं त्या दृष्टिकोनातून नियोजनही सुरू केलंय. धुळे जिल्ह्यात 4 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती खरीप पीक लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. तर नंदुरबार जिल्ह्यात 3 लाख हेक्टरपर्यंत खरीप लागवड होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. येवल्यात शहरासह ग्रामीण भागात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांकडून सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांमुळे सर्वत्रच दहशतीचं वातावरण पसरलंय. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचे हल्ले वाढत आहेत. तर बंदोबस्त करण्याच्या कामात अडथळे आणणाऱ्या प्राणीमित्र संघटनेविषयी नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होतीये. सांगली पाठोपाठ सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील पिंपरी गावातील महिलांनी विधवा प्रथा बंदीचा नारा दिला. विधवा प्रथा बंद करण्यासाठी गावातील महिलांनी एकत्र येत सामुदायिक प्रतिज्ञा घेतली आणि एकमुखी विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला. यावेळी विधवा महिलांबरोबर हळदी कुंकू कार्यक्रम देखील घेण्यात आला. यापूर्वी कराड तालुक्यातील तांबवय ग्रामपंचायतीनंही असा निर्णय घेतला होता. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचं रूप आणखीनच खुलून दिसणार आहे. कारण संगमरवरी फरशी काढण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. यामुळे फरशीखाली लपलेल्या मंदिराचं शिल्पवैभव समोर येईल. त्यामुळे अंबाबाई मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियांसाठी 30 मे पासून अर्ज करता येणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर या विभागांचा यात समावेश असेल. वेळापत्रकात काही बदल करण्यात आले असून शनिवारी वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. नाशिकच्या सुला वाईन यार्ड या भारतातील सर्वात मोठ्या वाईन उत्पादक कंपनीनं आंतरराष्ट्रीय वाईन चॅलेंज 2022 या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय. 18,000 वाईनमधून सुलाच्या ब्रू ट्रॉपिकल वाईनला सुवर्ण पदक मिळालंय. जगात ही सर्वात उत्कृष्ट वाईन ठरली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे